23 तारीख ही मराठी सिनेसृष्टीची डान्सिंग क्वीन अमृता खानविलकरसाठी खूप खास असते, कारण आज आहे तिचा वाढदिवस. हा स्पेशल दिवस अमृतानं दादरच्या प्रगती विद्या मंदिरच्या स्पेशल मुलांसोबत साजरा केला. यावेळी तिच्याशी मजेदार बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी. बर्थडेज नेहमी स्पेशल असतात, पण जर स्पेशल बर्थडे सगळ्या स्पेशल लोकांसोबत सेलिब्रेट केला ना, तर त्या स्पेशल माणसाला हे खूप बरं वाटतं. आणि आज अमृता मॅम असं खूप स्वागत आहे. दिस हॅज टू बी द बेस्ट डे, राईट? ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. आय थिंक यु नो मी गेली 2 वर्ष हे करते आणि थँक्स टू माय टीम, माझे फॅनक्लब्स आणि ड्रीमर्स, की आज त्यांच्यामुळे मला हे सगळं बघायला मिळतं आणि सगळं अतिशय उत्तम पद्धतीने ते मॅनेज करतात, हँडल करतात आणि ते आम्हाला एन्जॉय करता येतं. आम्ही कलाकार येतो आणि यु नो एव्हरीथिंग इज राईट देअर. सो ह्यूज ह्यूज थँक्स टू ऑल द फॅन्स अँड ड्रीमर्स अँड फॅनक्लब अँड ऑल. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की यु नो गेली 2 वर्ष मी हे करते आणि कुठे ना कुठेतरी माझ्या आयुष्यातलं हे जे इनोसन्स होतं, ही जी मस्ती होती, हे मिस होत होतं. कारण लहानपणापासून मी 6वी 7वीत असताना लहान मुलांना अनेक स्कूल्समध्ये जाऊन डान्स शिकवलेला आहे आणि ते मी सगळं खूप मिस करत होते. आणि हा माझा स्वार्थ आहे की मी इकडे येऊन त्यांच्याबरोबर धमाल मजा मस्ती करते. आणि इट्स ग्रेट, यु नो, तुम्ही त्यांच्या जगात येता आणि त्यांच्या स्कूलमध्ये येता, त्यांची ती स्कूल बघता आणि त्यांचे काही साईन लँग्वेजेस शिकता. सो इट्स लवली. म्हणजे कुठे ना कुठे आपण बर्थडेला जेव्हा लोक क्लास मारतात खूप बेटर वाटतं, पण हे क्लास काहीतरी स्पेशल. हो, हे कम्प्लिटली, कारण आपण जनरली असे क्लॅप्स करतो. आता त्या क्लॅप्समध्ये मला मजा नाही वाटत, आता मला ह्या क्लॅप्समध्ये मजा वाटते. आणि थँक्यू आणि वेलकम असं सगळं मी शिकलेली आहे. सो इट्स बीन ब्युटिफुल. खूप ओव्हरवेलमिंग आहे. इथे आल्यानंतर कळतं की खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला आनंद दडलेला असतो. आणि आपण जी काही रोजमर्रा की जिंदगी मध्ये आपण म्हणतो ना की इतकी कष्ट करून काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतो आणि मग छोट्या छोट्या गोष्टींवरून आपली कुरकुर होते, चिडचिड होते, ते सगळं इथे येऊन आपल्याला सगळं विसरायला होतं. आणि त्या क्षणांसाठी मी इकडे येते. बर्थडे आहे पण तो 23 तारखेला आहे. 23 तारखेपर्यंत मी ऐसा ऐकलं गिफ्ट मिळतात, गिफ्ट आते ही रहते. अनेक वर्ष ही प्रथा आहे की 23 दिवस मला गिफ्ट मिळतात. आणि आता म्हणजे असं मला अरे गिफ्ट आहे का, बरं ठीक आहे असं झालेलं आहे. पण ऑल थँक्स टू हिमांशू. आय थिंक बर्थडे कसा सेलिब्रेट करायचा आणि किती एखाद्याला स्पेशल फील करवायचं हे त्याच्याकडनं शिकलं पाहिजे. आणि हे फक्त माझ्यासाठीच नाही आहे, मला असं वाटतं की त्याच्या लाईफमध्ये असणारे प्रत्येक मित्रा मैत्रिणीसाठी तो हे करतो. आणि हे मी त्याच्याकडनं शिकलेली आहे की कसं लोकांना आपल्या आयुष्यात यु नो आपल्या वो कहते ना की खुशी में शामिल करके दिन और भी खुश हो जाता है, असं काहीतरी आहे. अँड आय थिंक इट्स अमेझिंग, आय मीन टू लर्न सो मच फ्रॉम हिम. आणि ऑब्व्हियसली आता माझा 23rdला येतो, त्याचा 2nd April येतो, त्याला 2 गिफ्ट्स मिळतात आणि मला 23 मिळतात.